नमस्ते, आई एम डॉक्टर आभा नागराल. डॉक्टर आभा नागराल लिवर ची स्पेशलिस्ट अपोलो हॉस्पिटल नवी मुंबई. सिरोसिस म्हणजे काय? सिरोसिस म्हणजे हा एक क्रॉनिक लिवरचा आजार आहे. ते पेशंटना बरेच वर्ष हेपेटायटिस सी असला, तर हेपेटायटिस सी समजा असलं तर त्याच्या 15-20-25 वर्षानंतर ते सिरोसिस दिसण्यात येतं. आणि बरेच वेळा सिरोसिस असतो, लिव्हर फंक्शन नॉर्मल दिसतात कारण की लिव्हरला रिजनरेटिंग कपॅसिटी असते, पण काही वेळा ते लिव्हर सिरोसिस लवकर डायग्नोस होतो. कसं होतं, कोणी हेल्थ चेकअपसाठी गेलं, तिकडे लिव्हरचे टेस्ट ॲबनॉर्मल आले, पुढे टेस्ट केले गेले आणि मग हेपेटायटिस सी डायग्नोज झालं. तर सिरोसिस बरेच वर्ष सायलेंट राहू शकतो, पण कधी कधी जेव्हा सिरोसिस वाढतं तर त्याचे कॉम्प्लिकेशन्स दिसण्यात येतात. तर काय हे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय? तर लिव्हर सिरोसिसमध्ये श्रिंक होऊन जातो आणि ते श्रिंक झाल्यामुळे लिव्हरचं प्रेशर वाढतो. प्रेशर वाढल्यामुळे जे लिव्हरचं रक्ताचं प्रवाह आहे त्याला रेझिस्टन्स येतो आणि हा रक्त लिव्हरमध्ये न जाऊन मेन लिव्हरचं ब्लड सप्लाय असतो पोर्टल वेन. तर हा पोर्टल वेनमध्ये प्रेशर ब्लड न जाऊन हा जो ब्लडचं सप्लाय आहे ते फूड पाईप आणि जठर इथे डायव्हर्ट होतो आणि इथे रक्ताच्या ज्या वाहिन्या आहेत ते सुचतात आणि त्यांचं जेव्हा प्रेशर वाढतं ते फुटून रक्ताची उलटी होणं किंवा काळ्या रंगाचा संडास होणं हा कॉम्प्लिकेशन होतो. तर रक्ताची उलटी झाली किंवा काळ्या रंगाचा संडास झालं तर हा सिरोसिसचं कॉम्प्लिकेशन असतो. पायाला सूज येणे हे त्याचं अर्ली कॉम्प्लिकेशन आहे. तर पायाला सूज यायला लागली तर आपल्याला सतत राहावं आणि डॉक्टरांकडे जावं. प्लस पोट वाढणं म्हणजे पोटात पाणी चाचतं आणि त्याला आपण असायटिस म्हणतो. तेही लिव्हरचं एक कॉम्प्लिकेशन आहे लिव्हर सिरोसिसचं. दुसरं, कधी कधी अमोनिया नावाचं एक टॉक्सिन असतं शरीरात जे लिव्हरमध्ये नष्ट होऊन जातं. पण लिव्हर जेव्हा बरोबर काम करत नाही जसं आम्ही म्हणालो सिरोसिसमध्ये, तर हा अमोनिया जो असतो लिव्हरमधून ब्रेनमध्ये जाऊ शकतो थ्रू द ब्लड आणि ब्रेनवर इफेक्ट करू शकतो. पण माणूस जो सिरोसिसचा आहे तो रात्री झोपत नाही पण दिवसात जास्त झोपतो किंवा उलटं सुलटं बोलतो किंवा विचित्र वागतो किंवा कधी कधी कोमामध्ये पण जाऊ शकतो किंवा जास्त झोपू शकतो. हे सगळे कॉम्प्लिकेशन्स आम्ही लिव्हर सिरोसिसचे म्हणतो आणि ह्याला सगळ्यांना हिपॅटिक एन्सेफलोपथी नावाचं कॉम्प्लिकेशन सांगतो. बऱ्याच वर्षाचं सिरोसिस असेल तर लिव्हरमध्ये कॅन्सरच्या गाठी पण होऊ शकतात. त्याच्यासाठी आम्ही सिरोसिसच्या पेशंटना सांगतो की तुम्ही 6-6 महिन्यांनी सोनोग्राफी करणं आणि रेग्युलर ब्लड टेस्ट आणि ट्युमर मार्कर अल्फा पिटोप्रोटीन नावाचा ट्युमर मार्कर असतो ते रेग्युलर करा. कारण की आम्हाला हे केल्यावर लवकर ती गाठ आली तर ती लवकर डायग्नोज करता येते आणि त्याचा लवकर वेळेवर ट्रीटमेंट करू शकतो. आता प्रिव्हेंशन तर खूप महत्त्वाचं आहे. जसं मी सांगितलं, लवकर ट्रीटमेंट झालं तर लवकर आम्ही कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करू शकतो. दुसरे पण सिरोसिसचे कारण आहे जसं की अल्कोहोलिक लिव्हर डिझीज. अल्कोहोल सगळ्यांना सिरोसिस म्हणजे असं वाटतं की हे दारू पीत असेल माणूस, पण असं नाही आहे की सगळे सिरोसिसचे पेशंट्स दारूमुळेच असतात. इनफॅक्ट बहुतेक आम्ही जे बघतो त्यांचं दारूमुळे सिरोसिस नसतं, पण दारू तर हे आपल्याला माहितीच आहे की दारू हे सिरोसिसचं कॉमन कारण आहे. तर आता सगळ्यांना असं वाटतं की विस्की वोडका रम प्यालो तर सिरोसिस होऊ शकतो, पण आपण बिअर आणि वाईन घेतले तर सिरोसिस होणार नाही. हे खरं नाही आहे. बिअर आणि वाईननी पण सिरोसिस होऊ शकतो, कारण की जेव्हा आम्ही बिअर जो माणूस पितो तो काय एक पॅक बिअर पित नाही, तो एक बाटली बिअर पितो. तर किती ग्रॅम दारू शरीरात जाते त्याच्यावर ते अवलंबून असतो. तर जो माणूस रेग्युलर ड्रिंकिंग करतो त्याला पण सिरोसिस होण्याची शक्यता आहे. आता बरेच पेशंट आम्हाला असं सांगतात की माझा मित्र माझ्यापेक्षा डबल पितो पण त्याला काय झालं नाही तर मी का तेवढं नाही पिऊ. प्रत्येकाची जे शरीराची सहनशक्ती असते ती वेगळी असते. कोण सहन करू शकतो तेवढं दारूचं प्रमाण, कोणी सहन करू शकत नाही. त्याचं जेनेटिक मेकअप प्रमाणे त्याचं बॉडीचं काय रिस्पॉन्स येईल हे त्याच्यावर अवलंबून असतो. तर एकदा कोणालाही सिरोसिस झालं, त्याचं दारूमुळे असो की हेपेटायटिस बीमुळे की सीमुळे आणि बरेच दुसरे कारण आहेत, मी कॉमन कारण तुम्हाला सांगितले, तर त्यांना दारू टोटली बंद करावी. तर थोडक्यातमध्ये मी एंडमध्ये असं म्हणेन की तुम्ही काळजी घेतली, प्रिकॉशन घेतले, हे जे सिम्पटम सगळे मी डिस्क्राईब केले त्याच्यावरून लवकर लिव्हर डिझीजचं डायग्नोज झालं तर
आपल्याला त्या वेळेवर इंटरव्हेंशन करून औषधं घेऊन राईट डाएट घेऊन आपण लिव्हरच्या आजाराला थांबू शकतो आणि कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करू शकतो. थँक्यू.